नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जस्ट आता आताच काळोख पडला आहे, 7:30 झाले असतील, आता असा उशिरा काळोख पडतो। तर आपण चाललोय उतरणीचे खेकडे पकडायला। ॲक्च्युली आपण वाळीत चाललोय, जंगलातल्या वाळीत, तर खेकडे पाहिजेत आपल्याला, त्याच्यामुळे बोललो चला आज फुकटचे खेकडे पकडूया वाळीत। बघूया फुकटचे खेकडे भेटतात काय। कसं माहिती आहे, पाऊस चालू आहे 3-4 दिवस, त्याच्यामुळे खेकडे पाहिजे होते, तर गाई वगैरे घालायचं ऑप्शन नाही आपल्याकडे पावसातून, त्याच्यामुळे बोललो वाळीत जाऊया। इकडे वाळीत ना इकडे खेकडे चढतात आणि ते उतरतात पण, आता पाऊस एंडिंगचा आहे ना, सो खेकडे बाहेर पडलेले भेटतील कदाचित। 50-50 गेम आहे, खेकडे नसतील पण किंवा असतील पण, असले तर मोठे मोठे पण खेकडे असतात इकडे, तर ट्राय करूया जाऊन। रोशन आहे, भावेश आहे, तर जास्त खेकड्यांची रिक्वायरमेंट नाही आहे, साधारण 10-12 खेकडे भेटले ना तरी भरपूर होतील, आणि मोठे साधारण 7-8 खेकडे भेटले तरी भरपूर होतील। काय म्हणतो भावेश, हो खेकड्याचं सोडून आधी म्हणता खाली खाई जाता, जंगलात आलेलो काय असं विषय होता, वाटा बिटा नसतं कडेकडेन चल, तर कोण तर हे कोणाच्या तरी बागेत आलो आहे। तर कसं माहिती आहे, आता पावसातून बागेतून आता ह्या सीझनला चालायला मस्त, कारण आता गवत वगैरे मारतात लोक बागेतलं गवत वगैरे झाडं वगैरे, त्याच्यामुळे बाग क्लीन असते आणि क्लीन आहे एकदम बाग। उतर नाही, ब्रेक पण लागत नाही, पहिल्या वलपांडो पण तिथून आता मरणार वाटत, ब्रेक फेल झालेला अक्षरशः, घसरण मित्रांनो अक्षरशः धावत यायला लागले, थांबायलाच झालं नाही भीती, ब्रेक फेल झालेलो अक्षरशः। रात्रीची फिरायची मजाच वेगळी असते, फक्त वाळीत कुरले हवे। इकडे अडचणच वाटते थोडीशी, बघूया आधी गवत मारलंय काय। वाळीच्या पाण्याचा आवाज तर मोठा येतोय, पाणी कदाचित जास्त आहे काय कळत नाही, पाऊस आहे तो पण वाळीत आणि हवा मेला एवढा, तर वाटत होत जामच पाणी आहे पण आहे, ओके आहे, फक्त कुरले बघा भेटत काय। इकडे जास्त कदाचित भेटणार नाही, वरती खेकडा भेटेल जास्त कदाचित, हळूहळू भावेश। मोठा मोठा बघा रे, आणि कुरली शोधूक लागलं ना की नुसतीच धावाधाव होता, अगोदर खेकडा कोण बघतोय, शर्यत असता। पहिलाच खेकडा ना इकडे दिसलाय, पण चांगली साईज आहे असं वाटतंय, आतमध्ये गेलाय। बस पिशवी काढ, होय पिशवी काढ, मस्त मस्त दाखव जरा, चांगली साईज आहे, होय नाही बाहेरच्यात पहिल्यात, पिशवी पण जाऊ मरणाचे लहान आणलेलो आधी, हां इकडे खेकडे सापडले ना साधारण मोठे सापडतात। एक हे दोघं पण टॉर्चवाले माणूस आहेत आपल्याकडे। आज इकडे एक भावेशला खेकडा दिसलाय, तो सडेर आहे पण, हा बघा सडेरे खेकडे ना आता उतरले खाली, हा बघा रहा सड्यावरचा खेकडा आता खाली चाललाय वाळात, पण आता वाळात जाता जाता आता घरी पोहोचला। नको आज 7.5 किलोचा रोशन दाखवता, आयता बघा पळता, बघा सरळ बघा रे सडेरा, तर सडेरा दोन तर भेटलेच आहे। रोशनला इकडे अजून एक सापडलाय बघा, चांगली साईज आहे, भाई बघ त्याच्यात, इकडे एक रोशनला सापडलाय खेकडा, मस्त आहे मस्त आहे, ती बघा दोन्ही डेंगा घडवला घडवते चल पिशवीत। इकडे एक सापडलाय, हा ही मस्त आहे दाखो, सगळ्यापैकी ना ही साईज जरा मोठी भेटली आहे, मस्त मोठा खेकडा सापडलाय, म्हणजे खेकडे सापडतात रे,
ही टॉर्च आणि बऱ्याच कमेंट आलेल्या मागच्या व्हिडिओला टॉर्च कुठली आहे. तर टॉर्च रोशनच्या हातात आहे ना, ती आयबेलची टॉर्च आहे, उजेड वगैरे मस्त आहे, एकदम भारी. हा बघा, आई पळत होता बिळात, पकडलाय. बाईस पकड, तर साधारण हा रे घेऊया. छोट्या खेकड्याला खातोय, एकदम मोठा नाही, छोटा जाय. हा बघा, तर मोठे खेकडे असतात ना, ते छोट्या खेकड्यांना खातात. पडोक बिडोक होता आहे, जेव्हा बुलबुळीतच मारणार ती दगडी. इकडे लगेचच भावेशला परत दिसले. मोठे के भावेश, इकडे खेकडे ना एकदम असे लहान नाही सापडत, मीडियम साईज तरी सापडते. एक नंबर. हा बघा, जवळ आणून दाखव बघूया. हा बघा, एक नंबर भेटला मोठा. तर इकडे गाय घालतो ना आपण वाळीत, एक नंबर खेकडे भेटले असते. रोशनला इकडे कुठेतरी खेकडे दिसले. आयला पळतोय बघ कसा, आपण कसं चालतो. टाक पिशवीत. आता इथून ना वरती खेकडे भेटतील कदाचित. इथून पाणी नंतर आटतं ना, तो इकडचे खेकडे उतरतात खाली. ठीक आहे. हा बघा, इथे पिवळा खेकडा आहे. डोक्यात पण पटला रोशनाचा काहीतरी. हा बघा, एक नंबर साईज आहे, एक नंबर साईज मस्त. हे उतरायला लागले आता, वरून खाली येत होता. अजून एक सापडली बावीस. मोठी आहे साधारण आहे, म्हणजे मोठी साधारण ना. आयला ही काय लहान आहे, मस्त आहे. म्हणजे भेटतात भेटतात मित्रांनो, खेकडे भेटतायत. अभिमय खुश हुआ. हा बघा, इथे एक पिवळा पिवळा खेकडा आहे, मस्त पैकी बिग साईज आहे. हा बघा कसला मस्त, एक नंबर. अजून बघतोय हा काय इथे. तिकडे एक रोशनला सापडली आहे, तिकडे बघूया. अजून मोठा आहे दाखव, बारके भेटत. मस्त साईज आहे, मस्त साईज आहे. इकडे मोठे मोठे खेकडे भेटतात चांगले. पण इकडे बऱ्याच वेळा ना आता भेटलाय खेकडा. तर इकडचे खेकडे ना उतरले असतील, दोन दिवस अगोदर यायला पाहिजे होतं आपल्याला. आता उतरले खेकडे खाली खाली खाली. सडेरी आहे काय नको. सडेरी बघा, हे यावर्षीचं पिल्लू मित्रांनो, केवढं झालं बघा मोठं. हे बघा, तर एवढी पिल्लं झाली आता. तर आता सडेरे खेकडे ना उतरतात खाली, बहुतेक उतरले, सड्यावरती खेकडा नाही येतात. क्वचित राहिला तर सोडते ते का, सोडून देऊया. पुढल्या वर्षी भेट मार्क करून ठेवतच चाललं असतं. हा बघा सडेरा खेकडा, अजून एक सोडून दे. एकच सडेरा घेतला आपण मोठावाला, ही यावर्षीच पिल्लं सगळी. भावेशन दाखवलं ना पण लय आत मोठी होती. पण डेंगू होतो. अजून एक तिकडे सापडलाय, दिसलाय. खूप वरती खेकडा दिसलाय. पकड पकड, भेटला चांगली साईज आहे साधारण दाखव. हां, ती बॅटरी घेते का सध्या. मीडियम साईज. हा तू एवढा वळत वरती सडा बघू आलेला रे. म्हणजे ते काम बघू जाऊ, सडेरी कुरले वर सड्यावर राहतात कशी. हा बघा, एक सडेरा खेकडा. तर सडेरे खेकडे बहुतेक उतरले आणि यावर्षीची पिल्लंच जास्त दिसली. ती बघा मस्त मोठे झाले. आता जा इकडे वरती वरती आलो ना, असं सगळे सडेरे खेकडे आहेत आणि उतरत आहेत आता ते. तर हे आता ना पूर्ण उन्हाळभर पुढचा पाऊस चालू होईपर्यंत वाळ्याच्या कडेला बिळं पाडून राहतात सुक्यायला. म्हणजे कडेला बिळं पाडणार लांब लचक आणि पुढच्या पावसात बाहेर येणार. हे बघा जो कासव केवढे वाढतले, कासव. अबग कासव केवढा अबग. तर मित्रांनो, सड्यावरती आलोय वाळीतून आणि ह्या वाळीत बरेच खेकडे पकडले, 10-15 तरी पकडले वाटतं. 10-12 तरी इथे नक्कीच असतील चांगल्या साईजचे. जाताना दुसरी वाळी घेऊया आणि त्या वाळीने खाली जाऊया जाताना. तर तिकडे ना ह्या टाईपचे खेकडे नाही भेटत, तिकडे वाळेरी खेकडी भेटतात दुसरी. त्यांची साईज अशी मोठी नसते, मीडियम असते. आपण जातो ना कधी कधी त्या अडचणीच्या वाळीत, त्या वाळीत जाऊया.
मित्रांनो परत एकदा वाळीत एंटर केलं आहे जंगलातल्या, आणि या वाळीला थोडंसं पाणी गढूळ असतं, क्लीन पाणी नाही सापडणार. आणि एकतर आपण आता वरून खाली जातोय, तर खालून वरती आलो ना आता बरं पडतं, दिसतात तिकडे चांगले. तरी पण बघूया. पहिलाच खेकडा भेटला ह्या वाळीत. हा बघा भावा काय तुडवतच गेलो पाहिजे. भावेश तुडवी भावेश तुडवीत गेलो अक्षरशः ते का. आणि इकडचे खेकडे दिसत पण नाही, जो त्या सेम कलरचे अजून घेतली पकडू शकणार मोठे की. हा मस्त ठेव 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 बरं पकडला ना भाई. इकडे सापडलाय दाखव जरा हात गुलाम करून. ही इकडे साईज भेटते मीडियम वाली. इकडे ना एक सडेरा खेकडा भेटलाय मोठा वाला चांगला दाखव मस्त मोठा. काय काय शेंगटे. हा सड्यावरचा खेकडा वाळत चालला होता बिचारा, पण घरी जायत आता. ही पण वाळी बघून झाली. इकडे काय जास्त खेकडे भेटले नाही, पाचच खेकडे भेटले. ह्या वाळीतले खेकडे सगळे उतरले अगोदरच, पूर्णच्या पूर्णच, छोटे छोटे फक्त एवढे मध्ये मध्ये होते. तर खेकडे उतरले आता बहुतेक. तरी पण पाहिजे होते ना खेकडे, तर भेटलेत थोडेफार. तर घरी जाऊन दाखवतो चला किती खेकडे भेटले दाखवतो तुम्हाला. आणि कासव परत दाखवणार उशाना बघा. बेडके 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 पण आता उतरतात. बेडका बेडका सगळी रस्त्याने बेडके आता खूप दिसतात मोठे मोठे. हे बघा एवढे खेकडे भेटले मस्तपैकी आणि साईज मस्त आहे. तर हे फ्रीचे खेकडे होते आजचे बाहेर पडलेले. तर 10-12 आहेत वळ मला वाटतं, चांगली साईज आहे पण. तर मित्रांनो ॲक्च्युली खेकडे पाहिजे होते म्हणून गेलो होतो, पण गेल्यासारखे खेकडे भेटले साधारण 10-12 भेटले, पण चांगले साईजचे होते. तर आता खेकडे कसे माहिती आहे, वाळात बाहेर नाही पडत असेच, गाय बिये घातले ना आपण तर बाहेर पडतात फक्त. तर वाळीत आता वरती जे चढलेले खेकडे असतात ते खाली उतरतात वाळात, त्याच्यामुळे ते भेटले. चला तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करून टाकूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.